आपल्या भूषण ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटा दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. नमस्कार मित्रांनो, मी भूषण आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भूषण ब्लॉग्स. आणि आज आपण चाललो आहे प्रसिद्ध गणेश भक्त मोरे गसोळे यांच्या समाधीस्थानाकडे, आणि माझ्यासोबत आज आहे सचिन. हे 1358 मध्ये जन्मले लक्षात, त्यांच्या वडिलांनी तपश्चर्या केली मोरगावला. त्याच्यानंतर 1358 ते जन्मले आणि नंतर त्यांनी तपश्चर्या केली गणपतीची, तेव्हा त्यांना मोरगावला करहा नदीमध्ये तांदळा सापडला. तांदळा म्हणजे त्यांच्या समाधी आहे. त्याच्यानंतर पुन्हा 6 वर्ष त्यांचे खाली 6 समाधी आहेत. आणि जे त्यांच्या याच्यात साधू त्यांचा वाडा बाजूलाच आहे जिथे तांदळा स्थापन केलेला आहे, आणि कोठारेश्वर म्हणून पुन्हा मंदिर सुद्धा बाजूलाच आहे. इथून गेले की इथं बजरंगबलीचं मंदिर आहे, असं खाली गेले बघ, उजव्या हाताने गेले खाली की मोठा वाडा आहे. जाऊन देतात का आतमध्ये? आता उघडा सुरू उघडाच राहत, दिवसभर उघडा राहत. वाडाच आहे, त्यानंतर राहणंही आहे जे महाराज झाले. त्याच्यानंतर वेदशाळा आहे, तिथं मुलं शिकतात. तिथे 2 मंदिरं आहे, ज्याच्यामध्ये तांदळा जो त्यांना मिळाला जो त्याचं मंदिर आहे, आणि गणपतीचं सुद्धा मंदिर आहे कोठारेश्वर. तिथं थोडी माहिती गोळा केल्यानंतर आम्ही इथं मंगलमूर्ती वाडा म्हणजे मोरे गसोळेंचा वाडा आहे तिथं आलोय. तसं जसं की तुम्ही बघू शकता इथं मागे मोरे गसोळेंचा वाडा आहे हा पूर्ण, आणि इथे त्यांची वेशभूषा आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा.